Hello student, good morning. In the today's session we see again the different application for performing the specific program by using for loop cha use karun ekada application kasa run karaycha tyasathicha program apan aaj baghnar aho. Jasa apan magcha specific video madhe 1 to 10 number kashe print karayche, tyanchi addition, tyanchi average या सर्व गोष्टी बघितल्या. आता त्यामध्ये आपण एक नवीन गोष्ट बघणार आहोत की 1 to 10 किंवा 1 to पर्टिक्युलर नंबरपर्यंत ज्या सिरीजमध्ये किती इव्हन किंवा किती ऑड नंबर आहेत ते रिप्रिंट करून बघूयात की ऑड नंबर किंवा इव्हन नंबर आपल्याला कॅल्क्युलेट कसे करायचे आहे बाय युझिंग मल्टिपल रिपिटेशन ऑफ नंबर युझिंग फॉर लूप. सो त्यासाठी आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे फॉर लूपसाठी, एन फॉर नंबरसाठी. एनमध्ये किती नंबरपर्यंतच्या नंबरपर्यंत आपल्याला इव्हन नंबर फाइंड आउट करायची ती व्हॅल्यू घेतली. देन एक मेसेज डिस्प्ले केला की इव्हन नंबर्स कोणते. फॉर लूप ॲज इट इज 1 to त्या एन नंबरपर्यंत लावली आणि आता इथे फक्त फॉर लूपमध्ये कंडिशन चेक केली की आय मॉड ऑफ 2 इक्वल टू 0 आहे का. जर 0 असेल तर इट गिव्ज ॲन इव्हन नंबर. सो त्या कंडिशनमध्ये आयला प्रिंट केलं. मीन्स कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला ऑब्व्हियसली इव्हन नंबर मिळेल. एक नंबरचा इव्हन नंबर आहे की नाही आपण इफची ही कंडिशन वापरत होतो. आता फक्त इथे आपल्याला एक ते पर्टिक्युलर नंबरपर्यंत सिरीजमध्ये किती इव्हन नंबर येतात तो प्रोग्राम करायचा. सो आपण त्या इफच्या कंडिशनला फॉर लूपमध्ये टाकलं आणि फॉर लूप त्या एका नंबरपासून तर एंड ऑफ द नंबरपर्यंत कंटिन्यू चेक करत गेलं. तर इन बिटवीन त्या सिरीजमध्ये येणारे सगळे इव्हन नंबर इथे आपल्याला डिस्प्ले होतील. हा त्याचा कोड आहे. आता आपण एक आउटपुट चेकआउट करूया की जेणेकरून प्रोग्राम वर्क होतो आहे की नाही ते लक्षात येईल. सो मी एक इनपुट दिलं की मला फर्स्ट 1 to 5 नंबरपर्यंत किती इव्हन नंबर येतं हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त ते चेक करा. आता 1 इव्हन नाही आहे, ऑड आहे, सो तो प्रिंट नाही झाला. 2 आहे, 2 आला. 3 नाही आहे, 4 आहे. आणि 5 स्वतः नाही आहे, सो 2 आणि 4 मीन्स अवर कोड विल बी एक्झिक्युटेड सक्सेसफुली. अशाच पद्धतीने तुम्हाला मल्टिपल नंबर्स लाईक 15 नंबरमध्ये इव्हन नंबर किती आहेत ते चेकआउट करायचे असेल की यू गॉट दिस सीरीज. अकॉर्डिंग टू दिस वे यू कॅन ऑल्सो फाइंड आउट द ऑड नंबर ऑल्सो किंवा इव्हन नंबरची सम पण तुम्ही इथे फाइंड आउट करू शकता. तर इथे इव्हन नंबर आपल्याला मिळाला. आता या इव्हन नंबरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्या इव्हन नंबरची सम कॅल्क्युलेट करायची. ओके, जेवढे इव्हन नंबर आपल्याला मिळाले तेवढे. सो आपल्याला फक्त एक गोष्ट करावी लागेल. ओके, ते आता इथे आपण बघूया. फक्त जो काही समचा जो आपण आत्तापर्यंतचा फॉर्म्युला वापरत होतो तो फॉर्म्युला इथे आपल्याला इफ स्टेटमेंटमध्ये लगेच वापरावा लागेल आणि त्याला प्रिंट करावा लागेल. सो इथे मी सम ऑलरेडी डिक्लेअर केला आहे. सम इक्वल्स टू सम प्लस आय. कंडिशनच्या आत का टाकतो आहे आपण ही ॲडिशनची स्टेटमेंट, कारण की फक्त इव्हन नंबरचेच आपल्याला सम काढायचे. म्हणून कंडिशन चेक झाली, इव्हन नंबर मिळाला की लगेच सम मिळाली पाहिजे. सो आपण तिथेच ती स्टेटमेंट टाकली आणि ते एक मेसेज डिस्प्ले करून घेतला की सम ऑफ इव्हन नंबर किती आहे. आता रन करूया. पहिले 1 to 5 नंबर चेक काढूया म्हणजे इझी जाईल. बघा, 1 to 5 नंबरच्या इव्हन नंबरची सम आहे 6, कारण दोनच नंबर मिळाले, 2 आणि 4. अगेन एक वेगळ्या इनपुटसाठी करून बघूया 12. सो इथे तुम्हाला सिरीज मिळाली इव्हन नंबरची आणि त्यांची सम पण मिळाली. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही ॲव्हरेज पण करू शकता. जसं इव्हनसाठी केलं तसंच ऑडसाठी पण तुम्ही करू शकता. ओके, तर जसं आपण इव्हन नंबरचे फाइंड आउट केली सेम तुम्हाला ऑड नंबर करायचं असेल तर तुम्ही इथेच एल्स ब्लॉक ॲडजस्ट करू शकता. किंवा इव्हन आणि ऑड सेपरेट ॲप्लिकेशन करायचं असेल तर ते ऑड नंबर लिहून घ्या ना आणि फक्त कंडिशनमध्ये इक्वल टू 0 न करता मॉड ऑफ 2 नॉट इक्वल टू 0 करा. बस इथे नंबर डिस्प्ले होईल आणि त्यांची सम पण आता लगेच डिस्प्ले होईल. सो अशा पद्धतीने फक्त थोडेफार चेंजेस करून आपण प्रोग्राम रन करूया. 1 to 5 करूया. 1 to 5 आता आपल्याला माहिती आहे ऑड नंबर कोणते येणार आहे, 1, 3 आणि 5. ओके, 3 नंबर आले आणि त्यांची सम आली नाही. अशा पद्धतीनेच तुम्ही ॲव्हरेजही काढू शकता. सो ऑन दॅट बेसिस तुम्ही
प्रोग्राम करू शकता बाय यूजिंग फॉर लूप डिफरंट डिफरंट ॲप्लिकेशनसाठी. तर फॉर लूपचा बेसिक यूज इथे मला तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे का. सो आय थिंक इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. थँक्यू.